नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सध्या हनुमान चालीसा आणि अजान असा वाद पेटलेला आहे. मुंबईतल्या चारकोप मध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. अजानच्या वेळी सकाळी 5 वाजता, म्हणजे पहाटे अगदी 5 वाजताच हे पठण करण्यात आलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टेरेसवरती जाऊन हे पठण केलंय आणि झेंडा फडकावत हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. कांदिवलीतल्या संजय नगर मधला हा प्रकार आहे. मुंबईतल्या चारकोप मध्ये असं टेरेसवरती जाऊन ज्यावेळी अजानची वेळ असते त्याचवेळी पहाटे 5 वाजता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या टेरेसवरती जाऊन झेंडा फडकवत हनुमान चालीसा पठण केलं. त्यामुळे मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप या भागामध्ये हनुमान चालीसा आणि अजान असा वाद पेटलाय. चारकोपमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. एका इमारतीच्या गच्चीमध्ये जाऊन स्पीकरवरती हनुमान चालीसा पठण करण्यात आलं आणि यावेळी मनसेचा झेंडा सुद्धा फडकावण्यात आला. आणि यावेळी मनसेचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते आणि त्यांनीच असं इमारतीवरती जाऊन अजानच्या वेळेस पहाटे 5 वाजता हनुमान चालीसेचं पठण केलंय. मनसेचे पदाधिकारी टेरेसवरती गेले आणि त्यांनी तिथे झेंडे फडकवत हनुमान चालीसा पठण केलं. मुंबईतल्या कांदिवलीमधल्या संजय नगरमधला हा प्रकार. त्यामुळे आपल्या हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरती मनसे तर आक्रमक आहे, ठाम आहेच. आणि त्यातच आज पहाटे अगदी अजानच्या वेळी मुंबईच्या कांदिवलीतल्या चारकोपमध्ये एका इमारतीवरती जाऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा हनुमान चालीसा पठण केलं आणि लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसा लावण्यात आली होती. तर जिथे जिथे यांचे भोंगे अजान आणि बांग देतील तिथे तिथे आपण भोंग्यांवरती हनुमान चालीसा लावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं. आणि आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल तर आम्ही सुद्धा आमचा हट्ट सोडणार नाही असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रामधून स्पष्ट केलंय. त्यांच्या या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आज पहाटेच मशिदीवरती अजान सुरू झाल्यानंतर भोंग्यांवरती हनुमान चालीसा लावण्यात आली. नाशिकमध्ये आज पहाटे मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजान लावली. तर मुंबईच्या चारकोप भागात सुद्धा मनसैनिकांकडून पहाटे अजान सुरू असताना हनुमान चालीसा लावण्यात आली. तर मुंब्र्यामध्ये पहाटे अजान भोंग्यावरून लावण्यात आली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी. काय काय प्रतिक्रिया आहे तुमची? जर आम्ही यांना अल्टिमेटम दिलं होतं तर यांनी या भोंगे थांबवणं गरजेचं होतं. यांचे आजार अजूनही चालू आहेत. यांचे आजार कुठं? अशा प्रकारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं भोंगे जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत. पोलिसांकडनं या ठिकाणी भोंगे जप्त करण्यात आलेले. आपण सापड वाजलेले अजून यांनी भोंगेचे आमचे बदलून घेतलेले. मनसेच्या कार्यकर्त्यांची अशा प्रकारे ठिकठिकाणी धरपकड केली जाते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि भोंगे घेऊन अशा पद्धतीने पदाधिकारी मशिदीच्या आवारामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांकडनं भोंगे आणि पदाधिकारी यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. 188 प्रमाणे या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि याच आदेशा
त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड जी आहे ती केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं अशीच परिस्थिती नाशिक शहराच्या सगळ्याच भागात पाहायला मिळते। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आवाहन दिलं जात आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी नमाज पठण होईल अजान वाजेल त्या त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल आणि त्यासाठीची ही तयारी आपण बघितली। मात्र पोलिसांकडून वेळीच या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज 18 लोकमत नाशिक।